जय शिवराय मित्रांनो, आता आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा पोल्ट्री फार्मर शेतकरी बांधवांसाठी पण आहे आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे चिकन खाणाऱ्यांसाठी पण आहे. दोघांसाठी हा व्हिडिओ बनवते. आता कसं याच्यामध्ये तोटे रिस्क बरीच आहे हा व्हिडिओ बनवण्यामागं, पण काही हरकत नाही. म्हणजे मला तुरुंगात जावं लागलं तरी हरकत नाही, पण मी हे सिद्ध आणि अगदी पुरवणी सांगतो. कसं आहे, समाजाला लोकांना अहो चिकन अगदी लहान लहान मुलं खातात आणि त्यांना अंधारात ठेवू नका ना. सांगा ना तुम्ही खरं काय ते, तुम्ही रिसर्च करा, सांगा सत्य लोकांच्यापर्यंत समजू द्या ना तुम्ही. हां, नुसतं माईक पुढं करायचं आणि लाखो कमाईन करोडो कमाईन जमत नाही आपल्याला. ते आपल्याला लागतं खरं सत्य काय. आज तुम्हाला असा माहिती देणार आहे की तुम्ही 100% विचारात पडाल की बाबा काय चाललं आहे हे समाजामध्ये आणि आपण काय खातोय. 300 रुपये किलोनी, 250 रुपये किलोनी, 220 रुपये किलोनी चिकन काय खातोय आपण. ऐका आता आता रात्रीचे 8:50 झाले, म्हणजे 9 वाजलेत रात्रीचे साधारण. आज पक्षी हवा रात्रीचं फिडिंग करत आहे तुम्हाला इथे दिसत असेल. तुम्हाला आज पक्षी फिडिंग करत नाही जास्त. 1 मिनटं व्यवस्थित दाखवतो मी. हा पक्षी आहे ना, हा एखादा गाव शांत बसला आहे एकदम. ही सिच्युएशन रोज नसते. म्हणजे कसं होतं, पक्षी रात्री तर जास्त फिडिंग करतो तुम्हाला दिसतं. पक्षी आता जास्त फिडिंग नाही, एखादा गाव बसलेला आहे तुम्हाला दिसतंच मी व्यवस्थित. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आता. हो का, एखादा गाव शांत बसलेला आहे झोपल्यासारखा किंवा गुंगीत किंवा काहीतरी. आता मला जास्त कळत नाही, आपण काय शिकलेला माणूस नाही. त्याच्या आज हा असा विषय आहे की ह्याच्या शरीरामध्ये या पक्ष्याच्या बॉयलर कोंबडी शहरात एक प्रोसेस चालू झालेली आहे. खतरनाक प्रोसेस आहे. अक्षरशः ज्याला आपण विष म्हणतो की त्यास तुम्ही तपासून बघा. शेकडो हजारो लाखो लोक विषप्रयोगाने मेलेले आहेत आणि हा एक विषप्रयोग आज कोंबड्यावर करण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणता कोंबड्या मेल्या मग ह्या धंद्या ह्या व्यवसायामध्ये असं कसं काय विष कसं काय सांगतो तुम्हाला. सगळी माहिती खरी देणार आपण. मला डिटेल्समध्ये थोडं सांगू द्या. ती टाईम बीमचं काही आपल्या डोक्यात नाही. आज किती व्हिडिओ मोठा होऊन द्या पण तुम्हाला खरं सांगतो काय विषय आहे. परिस्थिती अशी आहे की इकोला म्हणजे पोल्ट्री व्यवसायामध्ये बॉयलर पोल्ट्री फार्मिंगमध्ये इकोला म्हणजे दूषित पाण्यामुळे होणारा आजार. 2-3 दिवस पक्षी जुरणार, फिडिंग बंद करणार आणि तो मारणार. पाय स्वतःचे असे आखसून घेऊन आखडून घेऊन असे मारणार. त्याला म्हणतात इकोला. आता ह्या शेडमध्ये रोज 20-22 रोजचे मॉर्टॅलिटी होती. 20-22 इकोलाचा परिणाम. तुम्हाला माहिती आहे का, इकोलावर परफेक्ट असं औषधच नाही मार्केटमध्ये अजून. जसे एड्सवर नाही किंवा कॅन्सरवर नाही, इकोलावर औषधच नाही आहे. पण एक औषध असं आहे जे कुठं कायद्यात बसत नाही, जे कुठं कशा म्हणजे लीगल काय असतं ते म्हणजे त्याच्यात बसत नाही, पण ते जर दिलं तर 100% इकोलातून शेड वाचू शकतं. आणि त्यामुळे मी म्हणलं की हा पोल्ट्री व्यवसायकांसाठी पण व्हिडिओ आहे आणि चिकन खाणाऱ्यांसाठी पण आहे. लक्षात घ्या, हा इकोला आजार ह्या शेडला आल्यामुळं 18-20 रोजची मॉर्टॅलिटी असल्यामुळं ह्या पक्ष्यांना अक्षरशः विष देण्यात येतं. तो एकच पर्याय आहे. पण विष दिलं तर तुम्ही म्हणता पक्षी मारायला पाहिजे असं नाही. विष द्यायचं, पण द्यायचं कसं माहिती आहे का, अत्यल्प एकदम कमी प्रमाणात. आमचा जे पाण्याचा टँक आहे पाण्यातून देण्यात येतं. त्याच्यामध्ये ॲसिड वगैरे सगळं असतात ते ॲसिड बंद करायचे. म्हणजे प्लेन पाणी म्हणतात त्याला, प्लेन पाणी, फक्त पाणी. त्यात कुठल्या ॲसिड नाही, क्लोरीनच्या गोळ्या नाही, काय नाही काय नाही. तर त्याच्यामध्ये फक्त 50 ग्रॅम, साधारण 1500 लिटरमध्ये फक्त 50 ग्रॅम एक औषध गपचूप मिसळण्यात येतं. आणि मिसळण्यात नाही, आम्हाला काही हे नाही, गरज नाही ते टाकावंच म्हणून लोकांना विष पाजावा असं अजिबात नाही. जी कॉन्ट्रॅक्ट फार्ममध्ये जी कंपनी असेल त्या कंपनीचा डॉक्टर असतो,
तो डॉक्टर रेकमेंड करतो की हे आणा आणि एवढं वापरा. वापरायचं किती? 50 ग्रॅम 1500 लिटर पाण्यात. हां, आणि ते एक दिवस वापरलं, ते पाणी पूर्ण संपलं की परत रेग्युलर ॲसिडचं पाणी, म्हणजे ते औषध बंद करायचं, ते 2 दिवस वापरायचं, आणि तिसऱ्या दिवशी हे औषध आपण एक दिवस गॅप आणि तिसऱ्या दिवशी परत तो प्रयोग करता. हा प्रयोग फक्त 2 दाच केला जातो, अत्यल्प प्रमाणात विष मिसळलं जातं. आता त्याचा डिफेक्ट सांगतो तुम्हाला. हे जर 2च्याऐवजी 3 वेळा टाकलं किंवा त्या 50 ग्रॅमच्या कंटेन 50 ग्रॅम जे आपण वापरतो ते थोडं जास्त टाकलं गेलं, अक्षरशः त्या विषयामुळे जठर आणि आतडी कोंबड्यांची अक्षरशः खराब होऊन जाते. इतकं खतरनाक आहे, कारण ते म्हणजे कुठेही असं रेकमेंड केलेलं नाही आहे पक्ष्यांसाठी. आता मेडिसिन कुठलंही घ्या, इतर मेडिसिन कुठलंही घ्यायला गेलं त्याच्यावर बकरीला चालतं आहे, कोंबडीला, चित्र असतात म्हणजे असे त्याच्यावर फोटो असतात, ही रिलेटिव्हवर का सर? तुम्ही जीवन जगत असताना चिकनचे पदार्थ खात असाल किंवा तुम्ही पोल्ट्रीचा व्यवसाय करत असाल, ह्या गोष्टी समजून घेणं फार आवश्यक आहे. हां, फार आवश्यक आहे. विष अक्षरशः एक विष असं आहे, ते विषाचा परिणाम हा तुमच्या पोल्ट्री फार्मवर त्या आजारासाठी 100% करावाच लागतो, आणि केला तुम्हाला 100% तुमची मर पूर्ण कंट्रोल होणार, सक्सेस होणार फार्म. हां, विषय असा आहे की ते विषयाचं नाव पण सांगतो आता, ते नाव सांगण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट ते दाखवतो काय ते. एक मिनिट, हां, आपण पाहू शकता. ह्याला म्हणतात कॉपर सल्फेट. एक मिनट, कॉपर सल्फेट तुम्ही पाहू शकता ह्या चित्रावर. ह्या औषधाचा, ह्या विषयाचा आणि पोल्ट्रीचा अगदी काही संबंध नाही, काही म्हणजे काहीच नाही. हे बनवलं कशासाठी कंपनी तुम्हाला सांगतो. एक मिनट, हे ह्या का पहिल्यांदा दिसते डाळीन, नंतर काय तुम्ही मला सांगाय, हवं फळबागा, त्यानंतर याच्यावर द्राक्ष. हे फळबागादार ह्यांच्यासाठी ते कंपनीने केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी ते सुटेबल आहे. आता मला सांगा, हे वापरतो आहे कॉपर सल्फेट कशाला आपण? हे कॉपर सल्फेट वापरतो आहे अक्षरशः चिकनला, म्हणजे बॉयलर कोंबडीला. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो कसं आहे. मी काय कोणी केस केली आहे, कोणत्या कंपनीने काय केलं, हो मी काय कोणाचं म्हणजे हे नाही केलेलं, म्हणजे कुठल्या कंपनीचं नाव नाही घेतलेलं, पण माझा हेतू असा आहे की हे लोकांच्यापर्यंत 100% कळलं पाहिजे. एक मिनट, हां, हा हे कॉपर सल्फेट, हे निळ्या कलरचं असं स्फटिक टाईप आहे, म्हणजे नाही का, हे कॉपर सल्फेट त्यांचा मोकळा झाला होता, ते निळं आहे असं म्हणजे. आणि इतकं खतरनाक हे जहर आहे, विष आहे, की हे फळबागांसाठी केलेलं आहे आणि वापरतो आहे आम्ही कशाला? बॉयलर मुर्गी. ते पण कधी 2 दोनदा फक्त, तिसऱ्या वेळेस नाही, खरं तिसऱ्या वेळेस जर वापरलं हे, तिसऱ्या वेळेस ह्याची आतडी आणि जठर खराब होतं. माणसाचं होतं तर हे तर हे कोंबडी 1-2 किलोची. हां, तुम्ही सर्च करा यूट्यूब, तुमचा गुगल, तुम्हाला ह्याचा उपयोग वापर हे कुठेही मिळणार नाही, कुठेही त्याला तुम्हाला काहीच कळणार नाही. आणि फक्त त्याच्या तोंडाला पाणी सुटतं ना, लाळ गळते ना तोंडातून, हॉटेलमध्ये जाऊन टेबलवर बसलं चिकन द्या, चिकन फ्राय द्या, चिकन मसाला द्या, चिकन टिक्का द्या, चिकन अजून बरंच काय द्या. त्यांच्यासाठी माझं सांगणं, अहो लोक अक्षरशः स्वतःच्या मुलाला, स्वतःच्या लहान लहान मुलांना चिकन सुपन वगैरे देतात. रिॲलिटी थोडीशी समजून घ्या प्लीज.
अक्षरशः ह्या कॉपर सल्फेटचा अंश त्या मांसामध्ये जातो म्हणजे 100% जातो, हा 100% जातो, आणि त्या विषयाचा इफेक्ट आपल्या मानवी शरीरावर 100% होतो। हां, एक फार्मर आहे मी, मला काय असं हे नाही की वो, पण का अजून लोक, तुम्हाला सांगतो, माणूस इतका स्वार्थी माणूस आहे की स्वार्थी माणूस स्वतःच्या फायद्यासाठी काय कोणावर परिणाम होतो आहे काय कोणाला, आता कोरोनामध्ये आपण पाहिलं किती लोकांना त्रास झाला मानसिक, कोणी कोणाचं नाही हो, आज लोक सांगत नाही तो। आणि मी चार बालकांचे जे किंवा हॅलो, इथं लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्टॉप करतो मी, आता अचानक लाईट गेली, ठीक आहे, धन्यवाद। पण ते कॉपर सल्फेट हे औषध वापरलं जातं, व्हिडिओ स्टॉप करतो, सॉरी।